खास मुलाखतीमध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपल्या सोबत आज आहे सन मराठीवरची एक मालिका येते संत गजानन शेगावची. त्याची स्टार कास्ट, त्याचे कलाकार आपल्या सोबत आहे. खूपच एक्साइटेड आहे मी, कारण मुळात कुठेतरी खूप जास्त या सिरियल या हा मालिकाला प्रतिसाद भेटत आहे आणि खूप जास्त चर्चा सुद्धा या मालिकेची होत आहे. तर आपल्या सोबत आहे संत गजानन शेगावची मधून देवेंद्र लुटे, देवेंद्र दोडके, त्यानंतर चिन्मय देशकर हे आपल्या सोबत आहे. मी सुरुवात करते देवेंद्र लुटे कडून की आपण आपल्या मालिकेमध्ये जो किरदार आहे त्याबद्दल काय सांगाल. माझी भूमिका आहे निळकंठ जोशी याची, आणि तो कापडाचा व्यापारी त्यामध्ये दाखवलेला आहे. महाराजांच्या पोथीमध्ये तसं वर्णन आहे असं मी ऐकलेलं आहे की तो कापडाचा व्यापारी तिकडे शेगावला यायचा. पण थोडंसं असा म्हणजे याचा जो याची जी भूमिका जी दाखवलेली आहे त्यामध्ये असं दाखवलं आहे की याच्या 3 बायकावर गेलेल्या आहेत आणि तरी तो 4थीच्या शोधात आहे आणि त्या अनुषंगाने तो गावामध्ये फिरतो आहे एक मुलगी बघायला. म्हणजे त्या काळामध्ये लहान मुलीशी पण विवाह वगैरे ती तो काळ होता असा, तर हा त्या अशा छोट्या मुलीकडे पण तो वाईट नजरेने बघतो वगैरे वगैरे, असं थोडं मिक्स कॅरेक्टर आहे त्याचं थोडंसं. दोडके सरांना विचारते सर आपला कॅरेक्टर जो आहे तो कसा आहे, काय सांगाल त्याबद्दल. मी या मालिकेमध्ये भवानीना अग्रवाल म्हणजे बंकटच्या वडिलांची भूमिका करतो. बंकटचे वडील सावकार आणि सराफ असतात, शेगाव म्हटलं एक फार प्रतिष्ठित असं घराणं असतं आमचं अग्रवाल. आणि माझ्या आजोबांपासून शेगावमध्ये राहत असल्या कारणाने आमचा त्या वराडी लँग्वेजवर जरा जास्त पगडा असतो. अशी ती भूमिका आहे. आणि बंकट महाराजांच्या म्हणजे महाराजांनी प्रचिती दिल्यामुळे महाराजांकडे वळतो भक्तिमार्गाने, पण घरदार सोडून. आणि हीच गोष्ट नेमकी मला पटत नाही की सून घरी आहे तर सुनेला वेळ न देता माझा व्यापार न सांभाळता की बाबा तू एका बुवाबाजीकडे का वळतो आहे. म्हणजे देवधर्म मलाही मान कळतं, मी पण करत असतो, मी पण शिवाचा भक्तच आहे, पण पूजापाठ तेव्हा करायची की सगळा संसार आणि आपला व्यापार सांभाळून पूजापाठही करायची असते. की दिवसभर तुम्ही पूजापाठ करत राहिले तर खायला देणार कोण. म्हणजे एक म्हण होती माझ्या की देगाहारी पलंगावरी असं म्हटल्यानं होत नाही. तर अशा पद्धतीची ती भूमिका आहे, फार सुंदर भूमिका आहे आणि करायलाही मला आनंद वाटतो आहे. यात आमचे लेखक संजीवजी कोलते आणि क्रिएटिव्ह प्रसादजी ठोसर साहेब, तसेच आमचे दिग्दर्शक नितीन काटकर, आमचे DOP दादा संतोष पेडणेकर आणि निर्माते तेजेंद्र निसवणकर, सुवर्णाताई मंत्री यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे. आणि कोल्हापूरमध्ये याचा सेट म्हणजे अख्खं शेगावच उभं करण्यात आलेलं आहे. तुम्ही कधी आलात तर तुम्हाला बघायला मिळेल असं वाटतं की 1838 तो काळ, 1840 काळ तुम्हाला तिथे बघायला मिळेल. ते मालिकेतून तुम्हाला दिसतच आहे. काय सांगशील तू आपल्या कॅरेक्टरमध्ये. माझं कॅरेक्टर म्हणजे मी श्रीपाद आर्वीकर करतो आहे. लाडाने सगळे त्याला शिंगरू असं म्हणतात. तर शिंगरू नावाने मी खूप प्रसिद्ध आहे तिकडे. तर माझं कॅरेक्टर असं आहे की थोडासा मिश्किल आहे, थोडासा मामाची खेचणार आहे आणि मामा चौथी बायको पाहतो म्हणून आता त्याला पहिली बायको करायची आहे असं ते थोडंसं मस्तीखोर आणि मामाची नेहमी टांग खिचत असतो, जो तो त्याची टांग खिचत असतो असं ते कॅरेक्टर आहे माझं. अच्छा, म्हणजे जसा चिन्मयने सांगितलं की तो एक मस्तीखोर कॅरेक्टर आहे, सेटवर सुद्धा असंच आहे का चिन्मय? अतिशय मस्तीखोर आहे. म्हणजे याची मस्ती माझ्यासोबत तर असतेच, पण इतरांसोबत तो पहिल्याच दिवसापासून इतका मिक्स झाला तो, माझ्यापेक्षा सगळ्यांसोबत त्याचे अगदी जवळचे संबंध निर्माण झाले. हा बस बस बस, तो एकाच रूमला माझ्यासोबत इथे राहतो, जाताना सोबत येतो प्रत्येक जागेवर. आपण सांगितलं की जसं हा सेट जो आहे पूर्ण शेगाव सारखा, शेगावचा उपयोग पूर्ण एक गाव तयार केलेलं आहे. तर मुळात जेव्हा पूर्ण तो सराउंडिंग असतो तर किती हेल्प भेटते आपल्या कॅरेक्टर मध्ये यायला, म्हणजे किती इझी होते, काय वाटतं तेव्हा जेव्हा आपण त्या सेटवर जाऊन आपला कॅरेक्टर प्ले करतो तेव्हा. अगदी, आता तुमच्या पुढे मी देवेंद्र दोडके म्हणून उपस्थित आहे, पण मी जेव्हा सेटवर जातो माझी वेशभूषा होते, रंगभूषा होते आणि तो सेट, त्यातल्या त्यात आमचे लाईट्स दादा, आमचे DOP सगळे लाईट्स वेट्स करून आम्हाला जेव्हा सादर करतात एक पात्र म्हणून, भवानीराम अग्रवाल म्हणून, तो वाडा माझा
त्या वाड्यातल्या सगळ्या बारीक बारीक वस्तू ज्या आमच्या आर्ट डायरेक्टरनी मोरे साहेबांनी अतिशय मेहनत घेऊन कुठून कुठून जमा केल्या त्या, जेणेकरून तो काळ आपल्याला दिसेल. तुम्हाला मालिकेतून तो काळ निश्चित दिसत असेल, 1838 काळ जेव्हा महाराज प्रकट झाले होते तिथून ती मालिका सुरू झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आमच्या अभिनयासाठी पूरक ठरतात. आणि भाषेबद्दल म्हणाल तर वऱ्हाडी भाषेतली ही पहिली मालिका, संपूर्ण वऱ्हाडी भाषेतली पहिली मालिका. मी आभार मानेल सन मराठी चॅनलचे की एवढी मोठी वऱ्हाडी लँग्वेजला तुम्ही संधी दिली, या भाषेतून तुम्ही संत गजानन शेगावीची मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय. तर सन मराठीचे आमचे निर्माते तेजेंद्र निसवणकटरमकरचे निर्माते सुवर्णताई मंत्री यांचे मी मनस्वी आभार मानतो. आणि खरंच ही मालिका करताना आम्हाला अत्यानंद होतो. आपली लँग्वेज आहे, आपली लँग्वेज, आपल्या मातीतला विषय आहे आणि संत गजानन महाराजांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली पहिली मालिका. देवेंद्र सर, आपल्याला विचारायचं होतं की कुठेतरी या मालिकेला खूप प्रतिसाद मिळत आहे, वऱ्हाडीच नव्हे तर बाहेरचे लोक सुद्धा याला खूप जास्त प्रतिसाद देत आहे. म्हणजे मुळात युजली असं असते की कोल्हापुरी लँग्वेजेस तर जास्त यूज करणार किंवा दुसऱ्या लँग्वेजेस आहे त्याचा वापर करतात, वऱ्हाडी लँग्वेजला इतकं प्रमोट नाही केलं जात. आपल्याला कसं वाटतंय, कारण इतकं जास्त प्रमोशन वऱ्हाडी लँग्वेजला भेटत आहे, आपण सुद्धा त्या लँग्वेजशी खूप जुळलेले आहेत, तर काय सांगणार? वऱ्हाडी भाषेमध्ये फार चांगला गोडवा आहे आणि यातले लेखक आहेत त्यांनी या भाषेवरती म्हणजे खूप अनेक वर्षापासून त्यांनी वर्क केलेलं आहे आणि त्यांची पण ती भाषा आहे संजीवजी कोलते, आणि फार सुंदर रीतीने त्यांनी कागदावरती उतरवलेली आहे. आणि त्यांचे शब्द आम्ही बोलतो, आम्हाला आमचे वाटतात ते, की आपल्या अरे हो आपल्या गावामध्ये अशी भाषा आहे. आणि फार म्हणजे तिकडले पण काही लोक आमच्यासोबत जे मिक्स होतात ना ते म्हणतात की आमची भाषा थोडी रफ आहे पण ही जी तुमची इकडली जी भाषा आहे ही फार याच्यात गोडवा आहे आणि तो लोकांना दिसतो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक दोन जरी एपिसोड बघितले ना तर म्हणजे तो त्यात इन्व्हॉल्व होईल, त्या भाषेमध्ये आपुलकी वाटेल. बनत पण आहे की तुम्ही फक्त एकदा बघून पहा आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःच त्याची लिंक लागून जाईल. असं स्वतः जे प्रेक्षक आहे ते म्हणते की जर तुम्ही एकदा बघितलं ना तुम्हाला स्वतःच असं वाटेल की बघत राह बघत राह. हो हो हो, सगळं तसंच झालेलं आहे. माझ्या परिचित लोकांनी पण म्हणजे जसं आता मी आहे म्हणून बघितली समजा तर त्याने दोन एपिसोड जरी बघितले तो इतर पूर्ण मालिका बघायची त्याला वाटत आहे आणि बघतात आहे आणि हळूहळू हा प्रेक्षक वाढतो आहे. आणि ही संधी आम्हाला सन मराठीने खूप छान संधी दिलेली आहे आणि मला पण म्हणजे एक असा एक वाटतं की मी दुसऱ्या कदाचित कुठल्या याला नसतो राहिलो, परंतु माझी भाषा असल्यामुळे कदाचित मला त्यांनी घेतला आणि मला खूप छान वाटतं आहे त्या भाषेमध्ये, कम्फर्ट वाटतं आहे. आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा देवेंद्रचा आहे, त्याला वाटलं की हा छान करू शकेल ती भूमिका आणि मला ती याच्या माध्यमातूनच थोडंसं मी तिथपर्यंत गेलो. संजीव सर होते तिकडे आणि डायरेक्टर छान आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्यांची ती भाषा नसताना सुद्धा ती भाषा ती बोलली जाते म्हणजे त्याचं पण मला खूप आनंद वाटतो की अरे आपल्यापेक्षा पण बऱ्यापैकी खूप छानपैकी ते भाषा बोलतात, तर त्याच्यामुळे मला खूप उत्साह वाटतो त्या भाषेमध्ये. कुठेतरी या याच्यात तू एक यंग जनरेशन म्हणून आहे आणि युजली असं आपण बघतो ना की यंग जनरेशनला पार्टी कूल टाइप्स असं बिहेव करायला आवडतं किंवा मग ते पण असे रोल्स घेतात की ते एकदम पार्टी पॅशनेट आहे. त्यातच तू असं आध्यात्मिक असं कुठेतरी कॅरेक्टर घेतलेलं आहे, का असा विचार केला आणि कुठून अशी कल्पना आली की या कॅरेक्टरला ह्या रोलला तुला हो म्हणायला हवं? खरं म्हटलं तर ही महाराजांची कृपा आहे, कारण ते जे असतं ते सगळं त्यांच्या हातात असतं. मला आनंद याच्या करता झाला, पहिली गोष्ट म्हणजे मी गजानन महाराजांना खूप मानतो, त्यामुळं त्यांच्या काय म्हणतात चरित्रावर काम करायला भेटत आहे, म्हणजे त्यांच्या चरित्रामध्ये एक पात्र करायला भेटत आहे, त्यासाठी खूप आनंद झाला. आणि जेव्हा मला कळलं म्हणजे मला पण देवेन मामांचाच पहिले फोन आला होता की असं असं कॅरेक्टर आहे तर तुझा एक व्हिडिओ पाठव, मग तसंच मला संजीव लगेच संजीव सरांचा फोन आला की असं असं कॅरेक्टर आहे तुझा व्हिडिओ पाठव. मी आणि त्यावेळेला नेमकं असं झालं, माझं ताईचं लग्न झालं आणि माझा आवाज खूप बसला होता. मग मी देवेंद्र सरांना फोन केला की म्हटलं सर असं असं आहे मी काय करू, तू एक काम कर ये भेट म्हणे मला, ज्या आवाजात असेल जसं असेल तू तसं करून पाठव. मग मी यांना फोन केला की म्हटलं मामा असं असं आहे मला खूप भीती वाटते की माझं होईल की नाही, पण माझी खूप इच्छा म्हटलं मनापासून इच्छा करायची, तर ते म्हणे तू एकदा व्हिडिओ पाठवून बघ महाराजांची कृपा आहेच म्हणे तुझ्या. हे त्यांचं शेवटलं वाक्य होतं, त्यांनी फोन कट केला, मी व्हिडिओ पाठवला. रात्री
मला फोन आला की तुझं असं असं कॅरेक्टर आहे आणि तुला यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सेटवर जेव्हा आम्ही जातो तर एकदम असं वाटतं की शेगावात आल्यासारखं. सगळे आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे तिथेच कोणी असं वाटत नाही, डिरेक्टर आहे, रायटर आहे, हा पूर्ण एक तर फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली आहे. म्हणजे जेही कॅरेक्टर, हा म्हणजे आता समजा हे माझ्यासाठी अननोन असेल तर हे भवानी राम करतात तर मी कसं पहिल्यांदा जाऊन बोलू. मग ते पण को ऍक्टर्स जेवढे आहेत ना सगळे समोर न येतात बोलायला, अरे कुठला कॅरेक्टर करतायत तुम्ही. आणि अशा पद्धतीने जेव्हा बोलतो ना माणूस तेव्हा असं वाटतं अरे आपला माणूस. मग हा मग त्या सेटवर खूप मजा येते काम करायला. आणि खरंच थँक्यू सन मराठीला की मला चान्स दिला. थँक्यू देवेंद्र सरांना मला व्हिडिओसाठी हाक दिली. थँक्यू संजीव सरांना, त्यांनी खूप सुंदर कॅरेक्टर लिहिलं आणि ते लिहितात आहे. आणि थँक्यू टू डिरेक्टर सर, आमचे कॅमेरा सर, आणि स्पेशल थँक्यू टू देवेंद्र सर, ते मला अगदी भाच्यासारखं सांभाळतात. येस, अगदी मामासारखं सांभाळतात. धडके सर, जसं आता चिन्मयी म्हटलं की खूप साऱ्या गमती जमती ह्या झालेल्या आहेत सेटवर, तर अशी ऑफ कॅमेरा जी अशी एक कोणची गंमत जी आपण शेअर करणार? ऑफ कॅमेरा झालेलं तसं तर आमच्या सेटवर सगळ्यांचेच वाढदिवस साजरे केले जातात, कारण आमचं कुटुंबच आहे, चिन्मय बोललं त्याप्रमाणे. आणि कुटुंबात जेवढा वेळ देतो त्यापेक्षा जास्त आम्ही मालिकेला देत असतो डेली सोपमध्ये. प्रत्येकच कलावंत देत असतो, प्रत्येक टेक्निशियन देत असतो, तर अशावेळी तो एक आयुष्याचा क्षण साजरा करावा. आमच्या निर्मात्यांनी ती एक सुरुवातीपासून सवय लावलेली आहे आणि सगळे युनिट तो साजरा करतात. तर यावर्षी 20 डिसेंबरला माझा वाढदिवस फार भव्य प्रमाणात सेटवर साजरा केला, थँक्स टू ट्रम्प कार्ड्स, माझे डिरेक्टर, माझे को आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ. त्या दिवशी मॉप पण खूप होता, ज्युनियर आर्टिस्ट पण भरपूर होते. खूप सुंदर तो एक इव्हेंट ऑफ द स्क्रीन मला आठवणीत राहण्यासारखं आहे. आणि आत्ता देवेंद्रजी आणि म्हटले की माझ्यामुळे असं काही नाही, खरंच की महाराजांची कृपा आहे आणि ते त्यांचं नशीब आहे. कारण कलावंतांना काम हवं असतं तेवढंच प्रॉडक्शनला पण चांगले कलावंत त्या पात्रासाठी हवे असतात. त्याच्यासाठी आमची एक टीम आहे, प्रसादजी ठोसर क्रिएटिव्ह सर, हर्षदजी शिंदे, त्याच्यानंतर संजीव कोलते, हेमंत सोनवणे, हे लोक सगळे कास्टिंग करत असतात. मग ते कास्टिंग फायनल करून एका पात्रामागे तीन असे चॅनलला पाठवतात. चॅनलमधून आमच्या लतिकाजी आणि इतर आणखी ऑफिसर्स आहेत, ते ओके करतात आणि मग तो ती पात्र करण्याची संधी कलावंताला मिळत असते. तर हे यांचं नशीब आहे, हे उगाच माझ्यावर प्रेम असल्यामुळे ते मला क्रेडिट देत आहे असं काही नाही. आणि महाराजांची कृपा निश्चित आहे या मालिकेसाठी. हां, फर्स्ट डेला मी जेव्हा सेटवर गेलो शूटला माझ्या सप्टेंबर महिन्यात 19 तारखेला, तर सेटवर गेल्या गेल्या एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी तिथे जाणवली मला. मी आमच्या निर्मात्यांना फोनही केलेला होता की पॉझिटिव्हिटी येते, हे निश्चित चांगलं प्रोजेक्ट. पुन्हा सगळी माणसं महाराजांनी खूप छान जोडली आहेत, कुणी उणे द्यावे कुणात नाही, सगळे कामासाठी धावत असतात. आमचे नितीन काटकर सर दिग्दर्शक, ते तर वराडीत बोलायला लागले, त्याच्यामुळे ते बोलतात म्हणून सगळे बोलायला लागले. आमचे लाईट जातात देखील, गणगणगणात बोलते किंवा वराडी तुले काय मले का आला का आला. तर ते कसं झालं की ते सगळं वराडच तिथे निर्मित झाल्यासारखं वाटायला लागलं, आपुलकी. जसं आता आम्ही वराडातले 3 कलावंत, पण बाकीचे आता वेंकोबा आहे किंवा बंकट आहे, महाराजांची भूमिका आहे, सत्यभामा आहे, त्याच्यानंतर माझी सून आहे कावेरी, माझी मिसेसची भूमिका करणारी जयवंताबाई, अजूनही अनेक ॲक्टर्स आहेत. हे सगळे आउट ऑफ विदर्भ आहे, पण यांनी मेहनत घेऊन ती भाषा शिकलेली आहे. ते देखील असं वाटायला लागलं आता की ते वराडीच आहेत. सुरुवातीला त्यांना थोडाफार एक ऑकवर्डनेस असतोच, कुणालाही असतो, पण त्यांनी प्रत्येकाने मेहनत घेतली. आणि ते पांडोबा विठोबा आहेत, हे देखील वराडी छान बोलतात. तर एकंदरीत वराड तिथे निर्मित झालं याची अनुभूती यायला लागली, ती महाराजांची कृपा. आपल्याला विचारायचं म्हणजे आपल्या ठिकाणी ऍक्च्युअली विचारायचं होतं की आपण रंगमंचाशी रिलेटेड लोक आहे, म्हणजे नाटक करणारे आपण आहोत, रंगभूमीशी प्रेम असणारे लोक. त्यानंतर आपण जेव्हा सिरियल केली काय काय चेंजेस आपल्या तिघांना वाटले माहिती करायचं होतं. नाटक मी ज्या क्षेत्रामध्ये करतो तिथे त्या क्षेत्रामध्ये थोडं लाऊड करावं लागतं. आणि इथे सिरियलला आपण जेव्हा जातो तेव्हा अगदी सहजतेने ते यायला पाहिजे, आरडाओरड नको. आणि कारण ते त्या साऊंडलाही तुम्हालाही माहिती आहे की ते खूप हे होतं, त्याची लेवल वाढून जाते. तर तो एक आम्हाला एक सांभाळावा लागतो. आणि मला एक अजून एक असं वाटत आहे की मी नाटकामध्ये 32 वर्षापासून काम करतो आहे पण त्याचं काही स्टोरीज काही नाही आहे.
छान भूमिका केल्या मला असं वाटतं, काही काही माझ्या भूमिका मलाच आवडलेल्या छान केल्या, परंतु त्याचं स्टोरीज काही नाही, पुढच्या पिढीने कुठे विचारलं तर काय केलं तर नाटकात करत होतं एवढं. पण हे आता या मालिकेच्या अनुषंगाने संत गजानन शेगावीचे यात मी जी भूमिका करतो ती स्टोर असेल, स्टोर असेल, रेकॉर्ड राहील तो, आणि पुढे शकतो. हा म्हणजे आमच्या पुढच्या पिढीने पण ते पाहता येऊ शकतं. हा एक म्हणजे मला एक मोठा हे वाटतो की कलावंताच्या दृष्टीने की आमचं काय बा पुढे, आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठे होतो, या दृष्टीने मला हे खूप छान वाटत आहे. मी नाटकातूनही कामं करतो, परंतु मी थोडंसं आता वेगळा साईड असा या भागामध्ये जावं म्हणून मी प्रयत्नशील होतो, आणि मला महाराजांच्या कृपेनं आणि माझ्या मित्रमंडळांच्या कृपेनं ही भूमिका मिळाली, मला आनंद वाटतो. मला चांगली माणसं मिळाली, पहिल्यांदाच डायरेक्टर चांगले मिळाले नितीन काटकर सर, आणि खूपच सांभाळून घेतात. मला असं वाटलंच नाही त्यांच्यामध्ये की खूप, मला तर भीती होतीच की कसं काय, पण त्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं. त्याच्यानंतर लेखक आहेत, तिथे गेल्यानंतर आमचे प्रसादजी ठोसर सर आहेत, मला ते वाटलेच नाही की बाबा ते, म्हणजे असं वाटलं की मला माझ्या गावचा माणूस मिळाला आणि ते माझ्याशी छान बोलत बसले. असेच प्रत्येकच लोक तिथले जे आहे ना अगदी मन मिळावं आणि सगळ्यांशी असे संपर्कामध्ये असतात ते लोक. आपण काय सांगायला, या संत गजानन शेगावीची कथा वस्तू ज्या मालिकेसाठी तयार केली गेलेली आहे याच्यावर रिसर्च करू. ॲक्च्युअल दासगणूंचा जो विजय ग्रंथ आहे त्याच्यावरच ही बेतलेली आहे. ही कथा प्रसादजी ठोसर सरांनी तयार केलेली आहे आणि तेच क्रिएटिव आहेत आणि ते खूप परिश्रम घेऊन मालिकं करतात. म्हणजे प्रत्येक पात्राचं काय वेशभूषा असेल, काय मॅनरिझम असेल, किंवा सेट कुठे कसा असला पाहिजे, कुणाचं घर कसं असलं पाहिजे, त्याच्यात काय काय असलं पाहिजे, कुठल्या वस्तू असल्या पाहिजे, ऑर्नामेंट कुठले असले पाहिजे, बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देतात. आणि देवेंद्र आता बोलले ना त्याप्रमाणे प्रसादजी ठोसरकडे बघितल्यावर आम्हाला असं वाटतं की एक हसता चेहरा, ते 24 तास हसतानाच दिसतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यावर प्रफुल्लित वाटतं, प्रसन्न, आणि त्यांचं नावच प्रसन्न असायला पाहिजे होतं. खूप छान आहे, मनमिळावं आहे, सगळ्यांना मिळून एकत्रित जोडणे, संघटन करणे ही सोपी गोष्ट नाही, ते कार्य ते करतात. आणि त्यामुळे तसेच आमचे संजीव कोलते सर, त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरला ती भाषा सांगण्यासाठी करवून घेण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ती मला वाटते मालिका सुरू झाली तेव्हापासून सेटवरच आहेत, प्रसाद सर पण बरेच दिवस सेटवर आहेत. हे त्यांचं डिव्होशन आहे या मालिकेप्रती. नाही तर काम तर प्रत्येक माणूस करत असतो, पण एवढा वेळ देणे आणि एकाग्रतेनं काम करणे, खरंच आता ते पण महाराजांचे भक्तच आहे, महाराज त्यांच्याकडून करवून घेत आहे. मला असं वाटतं आम्ही ही जी मालिका करतोय हे एक दृश्यरूपात पारायण प्रेक्षकांना दाखवतोय, आणि माझी विनंती आहे तुम्ही अवश्य बघावं, तुम्हाला आवडलं तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सांगा ही मालिका बघायला. फक्त आम्ही काम करतोय म्हणून नव्हे तर या मालिकेतून तुम्हाला बोध पण मिळेल महाराजांचं संपूर्ण चरित्र काय आहे, महाराजांनी काय काय केलं आहे, कशासाठी केलेलं आहे, काय संदेश दिलेला, काय गरजेचं आहे, ते आपण शेगावमध्ये बघतोच आहे, पण या मालिकेतून तुम्हाला दृश्यरूपातून डिटेल माहिती मिळेल. म्हणून विनंती करतो संत गजानन शेगावीचे अवश्य बघा. ही जी आता जर आपण संत गजानन शेगावचे बद्दल बोललो तर या सिरीज मालिकेमध्ये कुठेतरी महाराजांच्या बद्दल, महाराजांची पूर्ण जी लाईफ होती, त्यांची जे उद्देश त्यांनी दिले होते, त्यांनी जे व्हॅल्यूज सांगितले होते, त्याबद्दल गोष्टी आहे. आणि आताच्या काळात मुळात खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या, तर कोणची अशी गोष्ट वाटते आपल्याला की ती आता तरी कुठेतरी सोसायटीमध्ये असायला हवी, म्हणजे जी महाराजांनी सांगितली आणि त्याचं पालन आता तर खूप जास्त गरजेचं आहे, काय सांगायला कोणची अशी गोष्ट? महाराजांनी सांगितलं आहे की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमेश्वराचा अंश आहे, परमात्मा आहे. जो मंत्र महाराजांनी आपल्याला दिलेला आहे, गण गण गणार्थ बोधे, त्याचा अर्थच आहे प्रत्येक जीव मात्रामध्ये, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये एक परमात्मा आहे. म्हणून माणसानं माणसासारखं वागायला पाहिजे, प्राण्यांसोबतही आपण खूप आपुलकीनं मायेनं वागायला पाहिजे. हा संदेश दिलेला आहे, स्वच्छतेचा संदेश दिला, आपुलकीचा संदेश दिलेला आहे. अनेक वर्ष होऊनही माणूस जरा प्रगतीकडे जात असताना अधोगतीकडे वळतो असं म्हणतात, ते खरं आहे. अनेक गोष्टी आपण मागे सारत जातो, त्या सारू नये. आणि शेगावात गेल्यावर त्याची प्रचिती येते, तिथले सेवेकरी प्रत्येकजण माऊलीच आहे आणि ते प्रत्येकांना माऊलीच म्हणतात, याची प्रचिती तुम्हाला येते. या मालिकेतून अनेक विचार तुम्हाला महाराजांचे मिळतील आणि ते तुम्हाला पटतील. महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीला, म्हणजे आजची जी युवा पिढी आहे डिजिटल युगामध्ये वावरणारी, त्यांनाही ते विचार निश्चित पटतील. तुम्ही मालिका अवश्य बघावी, त्यातून तुम्हाला फायदाच आहे, नुकसान नाही.
एक लास्ट क्वेश्चन तिघांना आहे की मुळात खूप सारे प्रेक्षक आपल्याला आताही बघतच आहे, म्हणजे सन मराठीवरची मालिका येते त्या थ्रू आपल्याला बघते, पण त्यांना एक असा स्पेशल मेसेज तुम्हाला द्यावा असं वाटतं आपल्यापासून सुरुवात करूया. ही मालिका तुम्ही बघाच, तुमच्या मुलांना पण दाखवा, कारण आता हा माणूस ह्या जगामध्ये विविध अडचणीमध्ये जो सापडलेला आहे आणि त्याला दिशा कुठे सापडत नाही, तेव्हा आपले जे जुने विचार जे आहेत, जे संतांचे विचार आहेत, गजानन महाराजांचे विचार आहेत, विविध दाखले देऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. बरं, नुसतंच दाखले दिले बाबा तुम्हाला काही एक तास बघायचे आहे काय सगळं असं नाही आहे. त्याच्यामध्ये काही आमचं थोडंसं कॉमेडी त्या काळामध्ये तीही लोकं होती, म्हणजे जसा माझा आणि याचं कॅरेक्टर आहे, तर मग ते तसं तुम्हाला ते बोर पण होणार नाही. माझा दावा आहे की समजा त्याला तुम्ही समजा दोन भाग जरी तुम्ही त्याचे बघितले तरी तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होणार आणि ती मालिका पूर्ण बघणार एवढं मला निश्चित वाटतं आणि खात्री आहे तुम्ही बघणार. बघाच, माझी नाटकं बघितली आतापर्यंत, आता एक सिरियलमध्ये मी येतो आहे छोट्या मोठ्या रोलमध्ये, ते पण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला. बघा सर, आपण काय सन मराठी संत गजानन शेगावीची मालिका अवश्य बघा एवढंच सांगेल. ही माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मुलांना याचा फायदाच होईल. धन्यवाद. गणगण गणात बोलते. मी तर माझ्या एजमधल्या किंवा माझ्यापेक्षा जे लहान पोरं आहेत त्यांना सांगेल की नक्कीच बघा, कारण जे आमच्या संजीव सरांनी म्हणजे आमच्या रायटर सरांनी जे काही प्रसंग मांडले आहे त्या प्रत्येक प्रसंगाच्या मागे काही ना काही अर्थ आहे. तो जो अर्थ आहे ना तो आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण कामात येतो. तर तुम्ही ते प्रत्येक एक एपिसोड बघा, प्रत्येक एक प्रसंग बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सन मराठीवर नक्की बघा. नक्की बघा. आणि तसंही खूप जण खूप प्रेक्षक हे जे आहे आपल्याला असा चांगला उत्तम प्रतिसाद देतच आहे. मुळात माझी सुद्धा इच्छा आहे की अजून याला प्रतिसाद भेटेल. खूप खूप ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि तसं तर आवडतच नाही लोकांना, अजून आवडेल आहे. पुढच्या काळात ही जी आहे संत गजानन शेगावची जी मालिका आहे ती अजून जास्त प्रसिद्धी गाठेल आहे. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि ऑल द बेस्ट सुद्धा. ही होती आपल्यासोबत संत गजानन शेगावची स्टारकास्ट आणि यांच्यासोबत आपण खूप गप्पा आणि गमतीसोबत गमतीशीर गोष्टी केल्या. आजच्या आपल्या खास मुलाखतीमध्ये आतासाठी इतकंच. बघत राहा BCN News. नमस्कार. गण 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 आता बोल. गण 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 आता बोल.